यस। चला आता स्टडी आणि लॉजिक, स्टडी प्लस लॉजिक काय प्रकार असतो? बरेच जण विद्यार्थी असं म्हणतात की माझं लॉजिक खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे तो इजी काय होते पास होते एग्जाम। पण लॉजिक लागण्यासाठी तुमच्याकडे स्टडी असावा लागतो पहिल्यांदा। लॉजिक म्हणजे काय? आभाळातून पडलेली गोष्ट नाही। लॉजिक म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास तिथं कसा वापरला जातो त्याला म्हणतात लॉजिक। आता मी उदाहरण दाखवतो तुम्हाला, बघा स्टडी काय ह्याच्यातला। स्टडी स्टडी असं आहे, मी असं शिकवतो दर्शक, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो इंडिकेटर। काय म्हणतो आपण त्याला? इंडिकेटर। इंडिकेटर म्हणजे काय? ज्या ज्या पदार्थांचा वापर करून आपण ऍसिड आणि बेस हे पदार्थ शोधतो त्याला म्हणतात इंडिकेटर। मग माझ्याकडे इंडिकेटर कोणता आहे? तर हळद आहे। कोण आहे? हळद। आणि ही जी हळद आहे ती ऍसिडच्या द्रावणामध्ये टाकली तर तिचा रंग येतो पिवळा। म्हणजे ऍसिडच्या द्रावणामध्ये हळद टाकल्यावर रंग पिवळा येतो, लक्षात ठेवायचं। किंवा एखादं द्रावण आहे त्याच्यात हळद जर टाकली आणि रंग पिवळा होत असेल तर ते द्रावण कसं आहे? ऍसिडिक आहे। हीच हळद बेसिक द्रावणामध्ये टाकली तर तिचा रंग होतो तांबडा, बरोबर। दुसरा आहे समजा लिटमस पेपर। लिटमस पेपर आहे ज्या जर ते ऍसिड असेल तर तिथं निळा लिटमस पेपर लाल होतो, आणि लाल लिटमस पेपर जर द्रावणामध्ये निळा होत असेल तर त्याला म्हणतात बेसिक म्हणजे आम्लारी। हे मी शिकवलं तुम्हाला। अजून काय शिकवलं? कोणकोणते महत्वाचे आम्ल आम्लारी पदार्थ आहेत, महत्वाचे आम्लारी पदार्थ कोणकोणते आहेत। तर महत्वाचे आम्लारी पदार्थ आहेत खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा म्हणू आपण त्याला। दुसरा कोणता आहे? वॉशिंग सोडा, धुण्याचा सोडा। त्याचप्रमाणे साबण असेल, सोप म्हणू आपण त्याला। डिटर्जंट असेल। हे कोण आहेत सगळे? आम्लारी म्हणजे बेसिक पदार्थ आहेत। चिंच ऍसिड आहे, टोमॅटो ऍसिड आहे, गहू ऍसिड आहे, कळतंय का? दूध दही ऍसिड आहे, लिंबू ऍसिडिक आहे, बरोबर आहे। तसं बेसिक पदार्थ आहेत, हे मी तुम्हाला शिकवलं। आणि आता आयोगाने कसा प्रश्न विचारला बघा, तुम्ही तिथं काय करायला पाहिजे होता? आयोगाने प्रश्न असं विचारला, पांढऱ्या कपड्यावर वर्णाचा डाग पडला, हा डाग साबणाने घासल्यावर कोणत्या रंगाचा होईल? बघा प्रश्न काय होता, पांढऱ्या कपड्यावरती वर्णाचा डाग पडला, डाग पडल्यावरती तो साबणाने घासला तर तो क्षर जो आहे किंवा तो जो डाग आहे तो कोणत्या रंगाचा होईल, अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारला। आता हे लक्षात घ्या, आपण काय शिकलो ते म्हणजे स्टडी, आणि याच्यावरती तुम्हाला या प्रश्न उत्तर देता आलं तर तुमचं लॉजिक चांगलं आहे म्हणायचं। मग आता पाहिलं, पांढऱ्या कपड्यावरती वर्णाचा डाग पडला, वर्णाचा डाग म्हणजे कोणाचा डाग पडला रे? हळदीचा डाग पडला, बरोबर आहे। आता त्या हळदीला, हळदीचा डाग म्हणजे वर्णाचा डाग म्हणजे हळदीचा डाग हा साबणाने घासला म्हणजे हळद आणि साबण हे दोघांची क्रिया झाली। आता तुम्ही बघा, साबण कसा आहे तर बेसिक आहे, आम्लारी आहे, आणि आम्लारीमध्ये हळद जर टाकली तर कोणता रंग तयार होतो? तांबडा। म्हणजे हळद अधिक साबण हे जर एकत्र आले तर कोणता रंग येणार आहे? तांबडा। निश्चितच त्या पांढऱ्या कपड्याचा जो डाग आहे तो कसा पडणार? आता तांबडा पडणार। याला म्हणायचं तुमचं काय? स्टडी होता, आणि या स्टडीच्या याच्यावर तुम्हाला काय गेलं? तुमच्या उत्तरापर्यंत जात आलेलं म्हणजे लॉजिक। नाही तर सगळं शिकलाय आणि त्याच्यापर्यंत जाता येत नाही, उत्तरापर्यंत जाता येत नाही, याचा अर्थ तुम्हाला विज्ञान ऍप्लाय करता येत नाही, सायन्स ऍप्लाय करता येत नाही, लागू करता येत नाही। आणि जर तुम्हाला विज्ञान लागू करता येत नसेल तर तुम्ही त्याचा सराव केला पाहिजे, सरावाने ते करता येतं। कळलं? चला म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे पहिल्यांदा की काय नक्की विचारलंय। दुसरं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पहा, हिरा हा टिंबटिंब आहे, डायमंड इज अ डॅश डॅश, मेटॅलिक क्रिस्टल, आयोनिक क्रिस्टल, कोव्हॅलेंट आणि मोलिक्युलर क्रिस्टल। आता मेटॅलिक म्हणजे काय? मेटल म्हणजे धातू, मेटल म्हणजे कोण? धातू। मला सांगा, डायमंड हा कोण आहे? नॉन मेटल आहे। डायमंड कोणापासून बनलाय? डायमंड, डायमंड कशापासून बनलाय? कार्बन। आणि कार्बन कोण आहे? नॉन मेटल आहे। कोण आहे? नॉन मेटल। म्हणजे हा गेलाच पहिला,
थर्ड ऑप्शन बघा, आयोनिक बॉन्ड, आयोनिक क्रिस्टल। आयोनिक क्रिस्टल होण्यासाठी तो कोण असतो मी शिकवताना सांगतो, आयोनिक क्रिस्टल असण्यासाठी तो मेटल असावा लागतो आणि डायमंड जो आहे तो नॉन मेटल आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 पण गेला। यस, पुढे आता कोव्हॅलेंट म्हणजे काय माहिती का? कोव्हॅलेंटचा अर्थ मराठी मध्ये आहे सहसंयुज बंध। आता सहसंयुज बंध जे तयार होतात ते नेहमी नॉन मेटल मध्येच होत असतात। कोणामध्ये? नॉन मेटल। मग ते नॉन मेटल सेम असतील किंवा डिफरंट असतील, सारख्याच किंवा भिन्न अधातूंमध्ये जर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची भागीदारी घडत असेल तर तो जो बॉन्ड असतो तो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो। मग डायमंड मध्ये तेच घडतं, कार्बन कार्बन मध्ये काय घडत असते? शेअरिंग घडतं। कार्बन कार्बन कोण आहे? नॉन मेटल आहे। आणि नॉन मेटल मध्ये कार्बन मधल्या इलेक्ट्रॉनचे शेअरिंग घडतं, म्हणून त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड। म्हणजे आपण शिकतो काय आणि आयोग त्याच्यावरती कशा स्वरूपाचा प्रश्न विचारतो। अजून एक सांगतो तुमच्या लक्षात येईल, बघा आपण असं शिकतो आपल्या बॉडीमध्ये एक महत्वाची ग्रंथी आहे जिचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड, राईट। ही एक ग्रंथी आहे आणि ही जी ग्रंथी आहे ही ग्रंथी आपल्या मेंदूमध्ये आहे, ब्रेनमध्ये आहे। आणि ज्या ग्रंथीचे दोन भाग पडतात, मेंदूचे भाग नाही बरं का, ग्रंथीचे दोन भाग पडतात, एक आहे अँटेरियर भाग आणि सेकंड वन इज अ पोस्टेरियर। अँटेरियर भागापासून महत्वाचे दोन हार्मोन सिक्रेट होत असतात, त्यातला एक मी दाखवतो ग्रोथ हार्मोन, सेकंड वन इज ऑक्सिडोसिन। पोस्टेरियर पासून महत्वाचं दाखवतो एडीएच म्हणजे अँटी डायरेटिक हार्मोन। आता बघा याचं जीएच म्हणजे ग्रोथ हार्मोन, याचं काम असतं उंची वाढविणे, ओके। चला आणि आयोगाने काय प्रश्न विचारला बघा, आपण शिकलो ते होतं स्टडी आणि आता आपल्याला काय बघायचंय? लॉजिक। 4 वर्ष वयाचा मुलगा आहे, ज्या मुलाचा काय झाला? अपघात झाला आणि अपघातामध्ये त्याच्या अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला मार लागला। अँटेरियर पिट्युटरी भागास मार लागला, तर खालीलपैकी काय घडेल? तर खालीपैकी काय घडेल असा प्रश्न होता। एक, स्पर्मॅटोजेनेसिस। स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय माहितीये का? शुक्राणूंच्या निर्मितीची क्रिया, स्पर्मच्या निर्मितीची क्रिया म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस। पण स्पर्मॅटोजेनेसिस घडण्यासाठी तो मुलगा वयामध्ये तर आला पाहिजे सुरुवातीला। मग तो वयामध्ये यायचं, त्याचंच वय हे किती आहे? 12 पुढचं वय आहे आणि इथं वय वर्ष किती दिलंय? 4 वर्ष वयाचा मुलगा, म्हणजे हा तर चुकलाच, कळतंय का? त्याचप्रमाणे दुसरा ऑप्शन दिला, त्याची उंचीची वाढ खुंटेल, असे थर्ड आणि फोर्थ ऑप्शन दिले होते। तर बघा आता एक लक्षात घ्या, या व्यक्ती त्या मुलाच्या अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला मार लागलाय, ज्या ज्या भागापासून ग्रोथ हार्मोन सिक्रेट होत असतो त्याचं काम असतं उंची वाढवणे। पण आता या भागाला जर मार लागला तर हार्मोन सिक्रेट होणार नाहीये, आणि हा जर हार्मोन सिक्रेट होणार नाही तर त्यांची उंची वाढणार नाही, म्हणजे उंचीची वाढ खुंटेल, हे त्याचं काय होतं? उत्तर होतं। म्हणजे आपण शिकतो काय? मी सांगते हे शिकवलं, आयोगाने दिलं 4 वर्ष वयाचा मुलगा आहे असं कुठं सांगितलेलं असतं का कुणी? उद्या आयोग काय करल, एक वृद्ध व्यक्ती आहे आणि त्या वृद्ध व्यक्तीचा अपघात झाला, बरोबर आहे, असं काहीतरी वेगळंच टाकेल विधान। जसं मगाशी म्हणलं काय की वर्णा पांढऱ्या कपड्यावरती वर्णाचा डाग पडला, तो गॅरेजमध्ये काम करत असताना पांढऱ्या कपड्यावरती ग्रीसचा डाग पडला, मग काय घडेल? म्हणजे हे लक्षात घ्या, कन्सेप्ट चेंज होणार नाहीये, कन्सेप्ट तोच असणार आहे, फक्त आयोग प्रश्न विचारण्याच्या याच्यामध्ये काही दुसऱ्या गोष्टी, इतर गोष्टी टाकून देणार आहे। सर्व पण विचारू शकलं असतं ना, जर पिट्युटरी ग्रंथीच्या अँटेरियर भागाला मार लागल्यावरती ग्रोथ हार्मोन सिक्रेट न झाल्यास काय होईल? त्याची उंची वाढणार नाही, पण तसं विचारलं नाही। म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता की मला विज्ञान हे लागू करता आलं पाहिजे, मग कसं करायचं? सुरुवातीला काय करायचं? ज्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा त्या टॉपिकच्या आयोगाचे प्रश्न वाचायचे, त्यानंतर त्या टॉपिकचा अभ्यास करायचा, अभ्यास केल्यावरती आयोगाचे जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर देण्याचा जो काही लिंक लावतोय मी, ती लिंक लावायचा प्रयत्न करायचा, असं असं त्या उत्तरापर्यंत पोहोचायचं। जसं तुम्ही सराव करत जासाल की असं असं उत्तरापर्यंत पोहोचता येतं, हळूहळू तुमचं लॉजिक डेव्हलप होतं। काय डेव्हलप होतं? लॉजिक डेव्हलप होत असतं, लक्षात घ्या, ओके। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे, राईट। चला विद्यार्थी मित्रांनो,
सुरुवातीच्या भागापासून मी दोन गोष्टी नेहमी फोकस करतो, एक अभ्यासक्रम निश्चित माहिती असला पाहिजे, याच्या मागचं कारण एकदा पुन्हा सांगतो की डोळ्याचा अभ्यास डॉक्टर कित्येक वर्ष करत असतो तरी त्याचा डोळ्याचा अभ्यास संपत नाही, मग डोळ्याचा अभ्यास मला एमपीएससीचा विद्यार्थी म्हणून किती केला पाहिजे हे मी ठरवलं पाहिजे. म्हणजे सहज बघा ना, डोळ्याचा डॉक्टर एमबीबीएसचे 5 वर्ष, एमडीचे 2 वर्ष, 7 वर्ष तर त्याच्यातच जातात, पुन्हा परत आयुष्यभर प्रॅक्टिस करत असते. तसं एक झाला डोळ्याचा अभ्यास, हृदयाचा अभ्यास, किडनीचा अभ्यास, म्हणजे मेंदूचा अभ्यास, सगळा अभ्यास करत बसला तर आयुष्यभर तुमचे एमपीएससी कधीच संपणार नाहीये. मग मी एक विद्यार्थी म्हणून मला काय केलं पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे? मग यासाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिका वाचल्या की त्यावर मी एक गोष्ट लक्षात येईल की मला इतका अभ्यास केला पाहिजे. आणि आयोग आता जिथपर्यंत पोहोचले त्याच्या पुढे एक स्टेज तुम्ही गेला पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे सपोज आयोगाने प्रश्नामध्ये विचारला रेझोनन्स कार्बन डायऑक्साईडचा कोणता प्रकार नाही, मग त्याच्या पुढे काय आहे, एखाद्या कंपाऊंडचे एकूण रेझोनन्स किती दर होतात ते आता आपल्याला माहित पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे आयोग जिथपर्यंत आले, म्हणजे थोडक्यात आयोग जर 12वीचे प्रश्न विचारते आपल्याला 13वीच्या अभ्यासक्रमापर्यंत जाता आला पाहिजे, एवढंच जावा. नाही तर आयोग 12वीपर्यंत प्रश्न विचारते म्हणून 17वीचा अभ्यास करताय असं काही करू नका, बरोबर आहे का नाही? माझं म्हणणं कळलंय तुमच्या लक्षात आलंय? यस. एक सिलेबस निश्चित करून घ्या, त्याच्या बाहेर प्रश्न आला तर सगळ्यांनाच येणार आहे, केवळ तुम्हालाच येणार नाहीये, राईट? आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, पॉझिटिव्ह मानसिकता ठेवा. कळतंय का? कारण मी नेहमी सांगत असतो की म्हणजे हा रिसर्च पण सांगतो की एका व्यक्तीला बिनविषारी साप चावला पण त्याला सांगण्यामध्ये आलं की तुला विषारी साप चावलाय, बरोबर आहे? आणि मग त्या व्यक्तीने स्वतःच्या मनामध्येच विष निर्माण झाल्यासारखं झालं, तो व्यक्ती मृत पावला. म्हणजे इथं हे सापाच्या विषाने तो व्यक्ती मेलाच नाही, स्वतःच्या मनाच्या विषाने तो व्यक्ती मेलेला आहे. ही आहे मानसिकता. तसं विज्ञानामध्ये मला मार्क्स येतच नाहीत ही मानसिकता पहिली तुम्ही बाजूला काढा. दुसरं, किती अभ्यास केला तरी तो येतच नाही ही सुद्धा मानसिकता बाजूला काढा. आता असं लक्षात ठेवा की विज्ञानचा अभ्यास केला तर मार्क्स येतात, आणि नक्कीच येतात. मी माझ्या विद्यार्थ्यांचा अनुभव सांगतो, विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनला तुम्हाला 15 पैकी 10 ते 11 प्रश्न बरोबर येतात. राज्यसेवेला 20 ते 22 प्रश्न जर आले त्यातले 13 ते 14 प्रश्न तुमचे हमखास बरोबर येतात. आणि विज्ञानामध्ये एवढे बरोबर येणे म्हणजे आउट ऑफ प्ले सारखे करते काय, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक्स सारखे जास्तीत जास्त मार्क्स मिळत नाहीत. तुम्हाला 3 विषयाला कमी मार्क्स मिळतात. एक करंट अफेअर्स, जे करंटच असं म्हणून सांगतायत त्या मागच्या 2 वर्षाचे विचारतात. 2, मॅथ्स अँड रिझनिंग, त्या किती अभ्यास केला तर त्या वेळेमध्ये तिथं सुटल म्हणून सांगतायत नाही. आणि 3, जनरल सायन्स, जो विषय पचायला जड आहे पण मी अजून तेच परत पुन्हा सांगतोय, हे जे 3 विषय आहेत तेच 3 विषयातून कमी जरी मार्क्स मिळाले तरी सुद्धा तुम्हाला ते कमी जरी, म्हणजे इतर विषयामध्ये जॉग्राफीला तुम्हाला 12-13 मार्क्स मिळतील, विज्ञानाला तुम्हाला 10-11-8-9 मिळतील, तरी सुद्धा ह्या 12-13 अर्थगती प्राप्त होणारे जेव्हा इथं काही मिळतील तेव्हा तुम्ही प्री क्वालिफाय होणार आहात, मेन्स क्वालिफाय होणार आहात, लक्षात घ्या, बरोबर आहे का नाही? यस. म्हणजे सरासरी जे विद्यार्थी अभ्यास करतात हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स यांना त्यांना ॲव्हरेज मार्क्स असतात. मार्कांचा फरक 3 विषय ठरवतात, करंट अफेअर्स आहेत, देन मॅथ्स अँड रिझनिंग आहे, आणि कोण, जनरल सायन्स, हे 3 विषय लक्षात घ्या. कंबाईनचा विचार केला, कंबाईनचे मेरिट जर 50-55 जर लागलं, 50-55 प्लस मायनस, याच्यातले 40 तर इकडचे असतात आणि 15 प्लस मायनस इकडचे असतात, लक्षात घ्या. म्हणजे बघा, इकडचे 40 मिळून येतात, इकडे 15 जरी आले तर तुम्ही काय करू शकता, क्वालिफाय होऊ शकताय, राईट? पण हे 15 येणं अवघड असते, लक्षात घ्या. आणि इकडं जीव ओतून ओतून 50 आले आणि इकडं काहीच नाही आले तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय होत नाही, म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे मला काय सांगायचंय की ते विषय जरी अवघड असले तरी त्याच्यातून मार्क्स येत नाही असं अजिबात नाही. आजपर्यंतचा अनुभव सांगतो, विज्ञानामध्ये चांगले मार्क्स येतात, अपेक्षित मार्क्स येतात, लक्षात घ्या. ओके, यस. म्हणजे विज्ञान विषयाचा अभ्यास नक्की काय केला पाहिजे, अभ्यासक्रम कसा आहे, त्याप्रमाणे कोणकोणती पुस्तकं मी वाचली पाहिजेत, कोणत्या क्रमाने वाचली पाहिजेत, आयोगाचं पीआयक्यूचं अनालिसिस काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, कारण विज्ञान विषयाची तुमची भीती जाणार आहे. आणि विज्ञानाची भीती जर गेली की तुम्ही एकदा त्याचा अभ्यास करायला सुरुवात करता, खरं तर विज्ञानच्या मास्तराचं कामच हे असतं की विज्ञान हा सोपा आहे, मला तो जमणार आहे, हा विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणे. आणि एकदा का कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये निर्माण झाला की तुमचं काम तुम्ही नंतर करत असता.
बरोबर आहे यस विद्यार्थी मित्रांनो मागील काही वेळापासून आपण विज्ञान विषयाच्या स्ट्रॅटेजीच्या संदर्भामध्ये काय केलं आपण डिस्कशन केलेलं आहे होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आवडला तर तो लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद. Thank you.